वसतिगृहांची संख्या आपण वाढवतो आहोत, हे सुद्धा वसतिगृह पाडून बांधू ज्याला त्याला सगळा एफएसए युटिलाइज केल्यानंतर आपल्याला चांगली संख्या इथे मिळेल। आता घटना घडल्यानंतर ज्या दोन तीन गोष्टी लक्षात आल्या की त्याच्यामध्ये जो मुद्दा अनिल परबाने उपस्थित केला की तिथला एक इस्त्रीवालाच इस्त्रीचे काम करायचं आणि सिक्युरिटीचे काम करायचं, याचं कारण जे आहे ते जेवढा स्टाफ हवा होता तेवढा मिळाला नाही, पण तिथल्या रेक्टरने हे त्यातलं सोल्युशन काढलं की बा तो खाली त्याला राहायला दिलं जाय तर तू वॉचमन म्हणून सुद्धा काम कर। आता हा जो वॉचमन आहे त्याचे वडील पण तिथेच होते, असं त्या हॉस्टेलशी मुलींशी फॅमिलीयर अशी सगळी ती फॅमिली होती, त्याच्यातून अशी घटना घडेल असं कोणाला वाटलं नाही, त्या मुलींकडून कधी अशी कंप्लेंट आली नाही की हा असा आहे त्याला तुम्ही हे करा वगैरे। त्या एका अर्थाने निष्काळजीपणातून ही गोष्ट घडली। तिथल्या रेक्टर जे आहेत डॉक्टर वर्षा विजय अंधारे त्यांना आपण सस्पेंड केलं आहे। दोन जणांची जी कमिटी अपॉइंट केली पहिली, ज्याच्यात डॉक्टर विनायक निपुण जे राज्य प्रकल्प संचालक रुसा आहेत आणि एस एन डी टीच्या कुलगुरू प्राध्यापिका उज्ज्वला चक्रदेव, त्या दोन जणांच्या कमिटीने एक रिपोर्ट दिला ज्याला आपण फॅक्च्युअल रिपोर्ट म्हणतो, त्याच्यातून खूप सूचना आल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 100 वसतिगृह आपली आहेत, म्हणजे उच्च शिक्षण आणि टेक्निकल एज्युकेशन। तर महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाचे डायरेक्टर डॉक्टर शैलेंद्र देवळांकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली, त्यांनी सगळ्या वसतिगृहांना भेट दिल्यानंतर एक सूचनांची यादी झाली आहे, त्याचा जी आर ई लगेच काढला। त्यातली पहिली सूचना अशी होती की या सगळ्या रेक्टर्सचं ट्रेनिंग करा। अगदी आठवड्यापूर्वी 87 रेक्टर्सचं दिवसभराचं ट्रेनिंग झालं, ज्याला आय पी एस श्रीमती रश्मी करंदीकर, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अस्मिता वैद्य, विशेष शिक्षणशास्त्र प्राचार्य डॉक्टर अस्मिता उद्धार आल्या होत्या आणि खूप त्याच्यामध्ये बारकाव्याने हा प्रशिक्षण वर्ग ह्या सगळ्या रेक्टर्सचा झालेला आहे। कंपाऊंड व्यवस्थित असावीत, त्याच्यानंतर गेटवर रात्री 9 नंतर 11 पर्यंत यायला परवानगी असते, तर 9 ते 11 येणाऱ्या मुलींचं नीट व्हेअरबाउट्स घ्याव्यात की त्यांना उशीर का झाला, रूममध्ये पॅनिक अलार्म लावावा। सगळ्यात महत्त्वाची सूचना जी आलेली आहे ते अनिल परबाने म्हटलेली आलेली आहे की राज्याचं आर आर पाटीलसाहेब गृहमंत्री असताना एक सुरक्षा मंडळ तयार झालेलं आहे, त्या सुरक्षा मंडळातल्याच सिक्युरिटीना किंवा रिटायर्ड मिलिटरी मॅनचं वेगवेगळे असोसिएशन्स आहेत, त्यांची खूप चांगली सिक्युरिटी असते, या टाईपची सिक्युरिटी अलाउड झाली पाहिजे। एक सूचना आली आहे पण ज्याच्यावर एकदा केव्हा तरी सभापती महोदयांसारख्या सगळ्यांबरोबर चर्चा करायची की महिला सिक्युरिटी असावी। त्याच्यामध्ये दुसरी बाजू पण आलेली आहे की बा ज्या प्रकारचा अशा प्रकारच्या मुलींच्या हॉस्टेलच्या अवतीभोवती टवाळखोर फिरत असतात त्याच्यामध्ये मग ते महिला सिक्युरिटीवर ते होईल का एक महिला एक पुरुष करावं, अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत आणि ह्यावर्षी ह्या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी अतिशय कठोरपणे करण्यासाठीच दिवसभराचा वर्ग झाला आहे। आता 2-3 त्यांच्या कुटुंबियांच्या मागण्या होत्या, त्यातली एक मागणी होती ती सस्पेन्शनची होती, खरं म्हणजे ह्या डॉक्टर वर्षा विजय अंधारे जे आहेत ते 31 जुलैला रिटायर होतात आणि जसं 2005 त्या रेक्टर असल्यामुळे त्या मुलींच्या आईच मानल्या जायच्या, त्यामुळे त्या मुलींचीसुद्धा डिमांड अशी होती की ह्यांचा काय दोष, पण शेवटी त्या कुटुंबाची फारच मागणी होती आणि त्यामुळे आपण चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सस्पेंड केलेलं आहे। दुसरी त्यांची मागणी होती की त्यांना कुटुंबियांना काही याच्यात नुकसान भरपाई मिळावी, त्यात काही सामाजिक संस्थांच्या सहभागाने 5 लाख रुपये आपण लगेच त्यांना दिले आणि आपला तो जो नवीन सुधारित मनोधैर्य योजना हा ही योजना झाली त्या 10 लाखासाठीचं प्रपोजल जवळ आता फायनल स्टेजला आहे। दुसरी डिमांड त्यांची होती की 18 वर्ष वयाचा तिचा भाऊ जो आहे त्याला ते लगेच नोकरी लावावी, त्यामुळे आत्ता त्याला अमरावती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टेम्पररी बेसिसवर नोकरी पण आपण दिलेली आहे। त्यामुळे घटना जी आहे ती इतक्या मोक्याच्या ठिकाणी घडली आहे ती दुर्दैवी आहे, परंतु त्याच्यातली थोडी पार्श्वभूमी अशी आहे आणि आगामी काळामध्ये ह्या घटना होऊ नयेत यासाठी सगळ्या प्रकारचे नियम आपण तयार करतो। सन्माननीय अंबादास दानवे नेते। सभापती महोदय, माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की याच्यात तक्रार आलीच नव्हती, दादा तक्रार आलीच नव्हती हे म्हणणं चुकीचं आहे, तक्रार आलेली होती। मी पण या सगळ्या विषयाची माहिती घेतलेली आहे,
की हा जो कनोजिया नावाचा ओम प्रकाश कनोजिया नावाचा तिथे माणूस 15 वर्षापासून होता, विना परवानगी तिथे राहत होता आणि यांनी अनेक वेळेस त्या विद्यार्थ्यांच्या खोलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. जी घटना घडली त्याच्या दुसऱ्या परीक्षा संपली आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मुलगी गावाकडे जाणार होती आणि त्याच वेळेस ही घटना घडलेली आहे. या ओम प्रकाश यांनी याच्या आधी सुद्धा तिच्या मैत्रिणीने काही माहिती दिलेली आहे की तिच्या खोलीत घुसण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळं तो बाहेर निघत नव्हता हे तितकंच खरं आणि त्यामुळं तिला बळजबरी धक्का मारून मैत्रिणीसह त्या कनोजियाला बाहेर काढल्याचं. या संदर्भात हा ओम प्रकाश कनोजिया वारंवार त्रास देतो अशा प्रकारची तक्रार या मुलीनं केलेली आहे, तिच्या आईवडिलांकडे पण केली आणि वॉर्डनकडे पण केलेली आहे आणि म्हणून तक्रार आलीच नाही हे म्हणणं एकदम चुकीचं आहे. तिला सूचना काय केली होती की तू असल्यावर तू दरवाजा बंद करून आतमध्ये राहा, ही काय सूचना आहे का? ही काय सुरक्षिततेचा विषय का? आणि म्हणून अशा पद्धतीनं सांगितलं होतं. थोडक्यात वसतिगृहाचा जो प्रशासकीय ढिसाळपणा याला कारणीभूत आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून या ठिकाणी नुसतं वॉर्डनवर नाही, या वॉर्डनवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी पण कोण आहे, डायरेक्टर कोण आहे, डेप्युटी डायरेक्टर कोण आहे, माझ्या माहितीप्रमाणे नागपूरचे एक अधिकारी इथं या ठिकाणी नियंत्रण ठेवतात, त्यांच्याकडे चार्ज आहे. जे नागपूरचा पण चार्ज त्यांच्याकडे माझ्या माहितीवर, एखादीच खोटी असू शकते कमी चुकीची असू शकते पण माझ्याकडे जी माहिती ती. परंतु याला वॉर्डनबरोबरच बाकी प्रशासकीयसुद्धा दोष याला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की राज्यातील, दादांनी सांगितलं की राज्यातील वसतिगृहाचं या निमित्तानं वसतिगृहाच्या सुरक्षिततेचा प्रश्न शासनाच्या, कारण अनेक बाकी प्रायव्हेट हॉस्टेल्स हे अपडेट आहेत, तिथं अशा घटना कमी प्रमाणात होतात परंतु या ठिकाणी जर आपण जाऊन बघितलं ना माननीय सभापती महोदय की कोणी राहू शकत नाही, कचराकुंडी टाईप त्या तिथलं हॉस्टेल हे सगळं झालेलं आहे. आणि म्हणून माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की एकतर या तक्रारी आल्या होत्या आपण त्यांना सस्पेंड केलेलं आहे परंतु ताबडतोब इथं प्रशासकीय अधिकारी नेमणार का आणि येणाऱ्या काळात राज्यातील वसतिगृहाच्या सुरक्षिततेच्या संदर्भात काही आपण धोरण निश्चित धोरण आखणार का? आता दुर्दैवाने ती मुलगी आपल्यात नसल्यामुळे हा काही दुर्घटनेचा विषय होणार नाही, परंतु जे विनायक निपुण आय एस अधिकारी जे राज्य प्रकल्प संचालक रुसा आहेत आणि एस एन डी टीच्या कुलगुरू यांची जी कमिटी अपॉईंट केली त्यांनी जो रिपोर्ट सबमिट केला त्यात त्यांनी 3 नंबर असं म्हटलं की संशयित आरोपी हा वसतिगृहातील मुलींशी मिसळून राहत होता, त्याच्याविषयी वसतिगृहातील कोणीही संशय घेतलेला नव्हता, वसतिगृहातील अनेक कामे त्यांच्यामार्फत केली जात होती, सदर घटना घडण्यापूर्वी 2 दिवस अगोदर त्याची वर्तणूक रागिष्ट स्वरूपाची होती परंतु त्याच्याविषयी कोणाच्या मनात संशय नसल्याने सदर बाब कोणी अधोरेखित केली नव्हती. आता आणखीनही काही पोलिसांचे बारकावे त्यातले जे आहेत ते ह्या म्हणण्याला पुष्टी देणारे आहेत की कसं एखादा माणूस अवेलेबल असला आणि विशेषतः बिझी कोणी असला की तो जसं त्याच्याकडूनच कामं करून घेतो, अशा प्रकारचे दिवसाला मग कोणाचे किती कॉल त्याच्या फोनमध्ये सगळं चेकिंग चालू आहे ना, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता या विषयामध्ये प्रत्यक्ष ती मुलगी नसल्यामुळे आपल्याला यात काही म्हणता येणार नाही, पण बाकी ज्या ह्या घटनेमुळे एका अर्थाने सावध होऊन म्हणा किंवा काळजी म्हणून सगळ्या गोष्टींचा जी आर एस काढला, दर महिन्याला याचं सिक्युरिटी ऑडिट व्हावं, लोकल पोलीस स्टेशन याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करावं, लोकल पोलीस स्टेशनचा एक जण आणि रेक्टर याची कमिटी व्हावी असं एक मोठा जी आर आता निघाला आहे. आणि मला असं वाटतं की नाताभू म्हणतात ते खरं आहे की या सगळ्या वसतिगृह आणि प्रामुख्याने मुलींच्या वसतिगृहासाठी पुरेसे पैसे उपलब्ध करून देणं, आता आम्ही गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बाबतीत असा निर्णय केला तो जो 42 वसतिगृह आपली आहेत तर त्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये त्या त्या ठिकाणची फी तिथल्या अकाउंटला शिल्लक असते आणि त्यांना 30% खर्च करायला परवानगी असते. आता आम्ही त्या सगळ्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला असं म्हटलं आहे की तुम्ही प्रामुख्याने हॉस्टेल मुलींचं हॉस्टेल याचं लगेच एस्टिमेट द्या आणि तुम्हाला उरलेल्या पैशामधले आणखीन 40%, 30% त्याप्रमाणे आम्ही खर्च करायला परवानगी देतो. असं घटना दुर्दैवी आहे पण ह्या निमित्ताने सगळेच खडबडून आपण जागे झालो आहोत आणि या सगळ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आपला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.